Zarange yanchya tapasanisathi doctoransa pathak dakhal zala, tyani Zarangena upchar ghenyachi vinanti keli, matra upchar ghenyas maan halvun Zarangene nakar dila. Tyamule akher doctoranna nighun javala. जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांच्या गाडीवर रामनगर परिसरात दगडफेक करण्यात आली. बाजी उमरत गावात आरक्षण मागणीसाठी मराठा आंदोलक टॉवरवर चढलेले असताना त्यांची समजूत काढण्यासाठी छाया पवार गावात जात होत्या. त्यावेळी घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात गाडीच्या काचा फुटल्या. मनोज जरांगेंच्या भेटीला तहसीलदारही पोहोचले. तिथे त्यांनी जरांगेंना औषधोपचार घेण्याची तसंच पाणी पिण्याची विनंती केली. मात्र मराठा आरक्षण मिळेपर्यंत काही खाणार पिणार नाही या निर्धारावर जरांगे ठाम राहिले. नांदेडमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला. नांदेडमधल्या निळामध्ये सकल मराठा समाजानं गावातल्या सर्व राजकीय पक्षांच्या पाट्या फलक जेसीबीनं उकरून टाकले. पुढाऱ्यांना गावबंदी, राजकीय कार्यक्रमांवर बंदी केलेली असताना आता कायमस्वरूपी लावण्यात आलेले पक्षाचे बोर्डही काढून टाकले जातात. दगडफेकीच्या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यातील सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. काल नांदेड आगाराची नागपूरकडे जाणारी बस जाळण्यात आली होती, तर आज किनवट आणि देगलूर आगाराच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली. खबरदारी म्हणून नांदेड जिल्ह्यातील सर्व बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील परिस्थिती बघून बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या. बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. बीडच्या चराठा फाट्यावर मराठा आंदोलकांनी एसटीची बस फोडली. त्यानंतर आंदोलक घटनास्थळावरून निघून गेले. मराठा आरक्षणासाठी शांततेनं आंदोलन करा, हिंसा करू नका असं आवाहन वारंवार मनोज जरांगे करत आहेत. मात्र तरीही बीडमध्ये आंदोलकांनी एसटी बसची तोडफोड केली. हिंगोली जिल्ह्यात आक्रमक मराठा आंदोलकांनी एसटी बसवरच्या सरकारी जाहिरातींना काळ फासला. वसमत तालुक्यातील कुरुंदामध्ये मराठा आंदोलकांनी एसटी बसवरच्या सरकारी जाहिरातींना काळ फासला. एसटीवर असलेल्या राजकीय नेत्यांच्या फोटोवर फुल्या मारत आरक्षण मागणीसाठी घोषणाबाजी करण्यात आली. जालन्यामध्ये दोन एसटी बसेस फोडण्यात आल्या. रामनगर भागात एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. मराठा आंदोलकांनी दगडफेक करून दोन एसटी बस गाड्या फोडल्या. धाराशिवमध्येही मराठा आरक्षण चिघळलंय. सारोळा गावाजवळ एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. औसावरून धाराशिवकडे येणाऱ्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. धाराशिवमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणांनी स्वतःला गाडून घेतलं. धाराशिव जिल्ह्यातील मेडसिंगा गावात तरुण आक्रमक झाले. उच्च शिक्षित मराठा तरुणांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत आंदोलन केलं. यावेळी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा तरुणांनी जोरदार घोषणाबाजीही केली. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यातील पाटण तालुक्यात चित्रकारानं स्वतःच्या रक्तानं जरांगे पाटलांचं चित्र रेखाटलंय. डॉक्टर संदीप डाकवे असं या चित्रकाराचं नाव असून A4 साईज पेपरवर त्यांनी चित्र रेखाटलं. स्वतःच्या रक्तानं रेखाटलेल्या चित्रासाठी त्यांना वैशाली लॅबोरेटरीच्या वैशाली महामुनी यांनी विशेष सहकार्य केलं. जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर मराठा आरक्षणासाठी मुंबईतही साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी घाटकोपरच्या भटवाडीत साखळी उपोषण करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पुण्याच्या हडपसरमध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाच्या वतीनं लोकशाही मार्गानं शांततेत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी नेत्यांना गावबंदी तसंच कोणतेही राजकीय कार्यक्रम घेऊ नये यासाठी आवाहन करण्यात आलं. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुकारलेल्या आंदोलनाला पुण्यातील आडत व्यापाऱ्यांनीही पाठिंबा दिलाय. पुण्यातील मार्केट यार्ड 1 नोव्हेंबरला बंद ठेवण्याचा निर्णय आडत्यांनी घेतलाय. या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मार्केट यार्डमध्ये लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. पुण्याच्या शिरूर तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे. आंदोलनाचा 4th दिवस आहे. त्यामुळे काही आंदोलकांची प्रकृती खालावली. डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मांडवगण फाडा फराटा या गावात मराठा समाजाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू आहे. आज या आमरण उपोषणाचा 5वा दिवस असून उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला. पुण्यातील आंबेगावच्या पिंपळगावात मराठा आरक्षणासाठी ग्रामस्थांकडून कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं. यात विद्यार्थी, शेतकरी बांधव आणि महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. निफाड तालुक्यातील भरवस फाट्यावर मराठा समाजाच्या वतीनं बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे पाठिंबा देण्यासाठी तरुण बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत. याला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येनं मराठा समाजही उपोषण स्थळी दाखल झाला. पुरावे जमा करण्याबाबत आता शिंदे समिती आक्रमक झाल्याची
आल्याचं दिसतंय. नोंदी कमी मिळत असल्यानं शिंदे समितीनं जिल्हाधिकाऱ्यांवर नाराजी वर्तवली असल्याची सूत्रांची माहिती आहे. याबाबत काही जिल्हाधिकाऱ्यांना शिंदे समितीनं पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी विहित पद्धतीत पुरावे 6 नोव्हेंबरपर्यंत द्यायचे. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या माजी सरपंचाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेण्यात आला. लातूरचे माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांनी शुक्रवारी इंद्रायणी नदीत उडी मारत आत्महत्या केली होती. आरक्षण मिळालं पाहिजे अशी चिठ्ठी त्यांनी लिहिली होती. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला गेला. जालन्यात मराठा आरक्षणासाठी अंबड तालुक्यातील आणखी एका तरुणानं आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठी गळफास लावत असल्याचं या तरुणानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलंय. कुकडगाव परिसरात झाडाला गळफास लावून या 27 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली. नाशिकच्या मनमाडमध्ये नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सकल मराठा समाजानं बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज रांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन सुरू आहे. 24 तासात आरक्षणाबाबत तोडगा न निघाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. मनोज रांगेंची प्रकृती खालावत असताना हिंगोली जिल्ह्यातील मराठा समाज बांधव आक्रमक झाला. सेनगाव येथील साखळी उपोषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला सावंतवाडी भागात मोटर रॅली काढण्यात आली. सकल मराठा समाजानं जनसंपर्क यात्रेचं आयोजन केलं. मनोज रांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी रॅली काढण्यात आली. मराठा समाजासाठी सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विदर्भातून सुद्धा पाठिंबा मिळू लागला. अकोल्यात सर्वप्रथम सकल मराठा समाजानं नेत्यांना गावबंदी केली. आता अन्न त्याग करून गजानन हरणे या मराठा कार्यकर्त्यांना जरांगेनं पाठिंबा दिला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. मनोज रांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देत येवला तालुक्यातील सुरेगाव रस्ता इथं एसटी बसेसवरील जाहिरातींवरील मंत्र्यांच्या फोटोंना काळं फासण्यात आलं. यावेळी 1 मराठा 1 मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. कोपरगावात महामंडळ बसवरील नेत्यांच्या पोस्टरला काळं फासण्यात आलं. कोपरगावातील मराठा समाजाचे आंदोलक आक्रमक झाले आहेत. बसेसवरील जाहिरातीतील पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळं फासून निषेध व्यक्त करण्यात आला. हिंगोली परभणी जिल्ह्यातील 7 आगारातील बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मराठा आरक्षणाच्या धर्तीवर सुरक्षेचा उपाय म्हणून पुढील आदेश येईपर्यंत हा निर्णय घेण्यात आला. पुण्याच्या खेड राजगुरुनगर एसटी स्टँडमध्ये मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं. एसटीवरील पंतप्रधान मोदींचे इतर नेत्यांच्या फोटोला काळं फासलं. तसंच जरांगे नाटक करण्याची मागणी करणाऱ्या सदावर्त्यांचे बॅनरवरचे फोटोही आंदोलकांनी फाडले. सरकारनं आणखी वेळकाढूपणा केल्यास आंदोलनाची दिशा बदलेल असा इशारा आंदोलकांनी दिला. सह्याद्रीची उंची म्हणजे